अच्छा, तर तुम्हाला टीम म्हणून ठरवायचं की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार. तर बेसिक प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे निवडणुकीला सामोरं जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट करूनच निवडणुकीला सामोरं जावं का? असं काही गरज नसते, काहीच गरज नसते त्याची. आणि मला असं वाटतं की जे एक तर निवडून येणं आणि एक पारदर्शक कारभार करणार सरकार या महाराष्ट्राला गरजेचं आहे. आता जे करप्शन मुक्त आहे, कॉन्ट्रॅक्ट्सवर नुसतं सरकार चालणार नाही, त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राची आन बान आणि शान ही ठेवण्यासाठी जो सरकार दिल्ली समोर झुकणार नाही असं स्वाभिमानी सरकार हे महाराष्ट्राला गरजेचं आहे. तुम्ही चेहरा प्रोजेक्ट करणार आहात? आता चेहरा म्हणजे काय, तिन्ही पक्ष एकत्र आहेत, महाविकास आघाडीचे आणि आमचे मित्र पक्ष आहेत. आमचे मित्र पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र ताकदीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढणार आणि नंतर एक मताने मुख्यमंत्री ठरेल. ओके, म्हणजे नंतर ठरेल, निवडणुकीनंतर ठरेल का तो आधी ठरेल? रिझल्ट नंतर ठरवू ना, काय घाई आहे. आधी चांगले आमदार निवडून आणणे, म्हणजे नुसता नंबर नाही, क्वालिटी वाईज पण, जे इथे तिथे आयडियोलॉजीमध्ये गडबड करणारे नाही, निवडून आल्यावर त्या तत्वाच्या बरोबर राहणारे असे लोकप्रतिनिधी ज्यांना फक्त सेवा करायची आहे असे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची गरज.